नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 18 जून 2022. आजच्या दिवसातील जेवढे जेवढे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन बनतील ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला जर नवीन असाल तर हे लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. पहिला क्वेश्चन बघा. जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक 2022 मध्ये कोणता देश अव्वल आहे? मग काय विचारलं आहे क्वेश्चन बघा. जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक 2022 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर बघा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, डेन्मार्क हा देश प्रथम क्रमांकावरती आहे. बघा, आता याबद्दल आपण डिटेलमध्ये न्यूज बघूया. बघा, आता या ठिकाणी तुम्ही हे चार्ट पाहू शकता. प्रथम क्रमांकावर मित्रांनो डेन्मार्क आहे. त्यानंतर बघा, सेकंड क्रमांकाला मित्रांनो स्वित्झर्लंड आहे. नंतर तिसऱ्या क्रमांकाला आहे मित्रांनो सिंगापूर. चौथ्या क्रमांकाला आहे स्वीडन. आणि इंडिया हा 37व्या क्रमांकावाला आहे, लक्षात ठेवा. बघा, 2021 मध्ये इंडिया 43व्या क्रमांकावर होता आणि 2022च्या अहवालात इंडिया आता 37व्या क्रमांकावरती आलेला आहे, लक्षात ठेवा. 6 यांनी इंडियावरती वरती आलेला आहे. आणि टॉप कोणी केले? डेन्मार्क, सेकंड स्वित्झर्लंड, तिसरा सिंगापूर, चौथा स्वीडन. मित्रांनो, पहिले चार लक्षात ठेवा आणि इंडियाची रँक लक्षात ठेवा. एक्झामच्या दृष्टीने हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. तर बघा, या ठिकाणी डेन्मार्कचा उल्लेख झाला आहे. डेन्मार्कची राजधानी आहे कोपनहेगन आणि चलन आहे डॅनिश क्रोन. बघा, अशा प्रकारचा हा पहिले न्यूज होती. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. कोणत्या राज्य सरकारने अलीकडे सुरक्षा मित्र प्रकल्प सुरू केला आहे? काय क्वेश्चन विचारलाय बघा. कोणत्या राज्य सरकारने अलीकडे सुरक्षा मित्र प्रकल्प सुरू केला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, केरळ राज्य सरकारने अलीकडे सुरक्षा मित्र प्रकल्प सुरू केलेला आहे. आता या ठिकाणी बघा, केरळचा उल्लेख झाला आहे. तर आता थोडीशी केरळबद्दल आपण माहिती पाहूया. बघा, केरळची राजधानी आहे मित्रांनो तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री आहे पिनाराय विजयन. राज्यपाल आहे मोहम्मद अरिफ खान. नंतर बघा, केरळमध्ये काही महत्त्वाचे नॅशनल पार्क आहे. बघा, एरविकुलम राष्ट्रीय उद्यान, सायलंट व्हॅली नॅशनल पार्क, पेरियार राष्ट्रीय उद्यान, मतिकेतन शोला राष्ट्रीय उद्यान. ही महत्त्वाची माहिती केरळबद्दल आपल्याला म्हणजे सांगता येईल. आता या ठिकाणी बघा, तुम्ही मॅपमध्ये पाहू शकता या ठिकाणी केरळ आहे, लक्षात ठेवा या ठिकाणी केरळ आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तरुण संसदपट्टूची 8वी जागतिक परिषद कोठे आयोजित केली आहे? मित्रांनो, या ठिकाणी कोणी नाही तर या ठिकाणी कोठे. बघा, तरुण संसदपट्टूंची 8वी जागतिक परिषद कोठे आयोजित केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इजिप्त. या ठिकाणी तरुण संसदपट्टूंची 8वी जागतिक परिषद आयोजित केलेली आहे. आता या ठिकाणी बघा, इजिप्तचा उल्लेख झाला आहे. इजिप्तची राजधानी आहे मित्रांनो कैरो. आणि चलन आहे इजिप्तियन पाउंड आहे, इजिप्तचे चलन आहे, लक्षात ठेवा. हे राजधानी आणि करन्सी एक्झामला बऱ्याच वेळा विचारले जातात. त्यानंतरचे नेक्स्ट क्वेश्चन बघा. अमेरिकांचे राष्ट्राध्यक्ष विज्ञान सल्लागारपदी खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेची नियुक्ती झालेली आहे? काय विचार त्यांनी. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष विज्ञान सल्लागारपदी खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेची निवड झालेली आहे? तर बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आरती प्रभाकर यांची निवड झालेली आहे. इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. भारताची व्यापार तूट मे 2022 मध्ये किती अब्ज डॉलर झाली आहे? क्वेश्चन काय विचारलाय. भारताची व्यापार तूट 2022 मध्ये किती अब्ज डॉलर झालेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 24.29 अब्ज डॉलर भारताची व्यापार तूट 2022 मध्ये झालेली. आता सविस्तर या न्यूजबद्दल आपण चर्चा करूया. बघा, सर्वप्रथम तुम्हाला व्यापार तूट म्हणजे काय ही संकल्पना क्लिअर पाहिजे. बघा, व्यापार तूट म्हणजे काय आपण पाहूया. बघा, देशाच्या आयात आणि निर्यात व्यापाराच्या एकूण मूल्यातील फरक म्हणजे व्यापार तूट. काय? देशाची आयात म्हणजे देशाने आयात केलेल्या वस्तू आणि देशाने निर्यात केलेल्या वस्तू या दोघांच्या मूल्यातील फरक म्हणजेच व्यापार तूट. लक्षात ठेवा, सोप्या भाषेमध्ये बघा, आयात तूट ही आयातीचे मूल्य
आणि निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असल्याचे परिणाम आहेत. म्हणजे काय, आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असल्याची परिणामी आहेत. म्हणजेच जे आयात केलेले जेवढे पैसे हे निर्यात केलेल्या पैशापेक्षा जर जास्त असेल तर त्याला व्यापार तूट म्हटले जाते. लक्ष ठेवा, ही सोप्या भाषेत ही संकल्पना आहेत. आता या ठिकाणी बघा, इकडे न्यूज आपण थोडीशी डिटेलमध्ये पाहूया. बघा, भारताची व्यापार तूट मे 2022 मध्ये 24.29 अब्ज डॉलर. तर बघा, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या व्यापार डेटावरून असे दिसून आले की भारताची मे 2022 महिन्यातील व्यापार तूट एका वर्षापूर्वी 6.53 डॉलर अब्ज वरून 24.29 अब्ज डॉलरवर पोहोचली आहेत. तर बघा, मे महिन्याची व्यापार तूट आयातील वाढीमुळे वाढली, जी वार्षिक 62.83 वाढून 63.22 अब्ज डॉलर झाली. तर निर्यात 20.55% वाढून 38.94 अब्ज डॉलर झाली. या ठिकाणी आयातही वाढलेली आहे आणि निर्यात पण वाढलेली आहे, लक्ष ठेवा. त्यानंतर बघा, युरोपमधील युद्धामुळे अनिश्चित आणि अस्थिरता असूनही मे 2022 मध्ये अभियांत्रिकी वस्तूची निर्यात वार्षिक 12.65% वाढून 9.71 अब्ज डॉलर झालेली आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ग्लोबल वेलनेस डे पुरस्कार किती व्यक्तींना देण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 40 व्यक्तींना यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आलेला आहे, लक्ष ठेवा. आता याबद्दल थोडीशी डिटेलमध्ये न्यूज बघूया आपण. फिटनेस आणि वेलनेस क्षेत्रातील 40 व्यक्तींना राज्यपाल यांच्या हस्ते वेलनेस डे पुरस्कार प्रदान. वेलनेस अर्थात निरामय जीवन हा आज जागतिक उद्योग बनला असून या क्षेत्रात भारत पूर्वीपासून सामर्थ्यवान असून देशाने या क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावं असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले. बघा, फिटनेस आणि वेलनेस क्षेत्रातील 40 व्यक्तींना राज्यपालाच्या हस्ते काल राजभवनात ग्लोबल वेलनेस डे पुरस्कार प्रदान करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. तर बघा, नेक्स्ट पॉईंट बघा, निरोगी जीवनासाठी योग, ध्यान, साधारणा, शांती, संगीत, असंतुष्टी आवश्यक असल्याचे मत राज्यपालांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला वेलनेस राजदूत रेखा चौधरी, चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे आणि अभिनेते विद्युत जामवाल हे उपस्थित होते, लक्ष ठेवा. खूप महत्त्वाची ही न्यूज आहेत. त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, जागतिक कासव दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 16 जूनला दरवर्षी जागतिक कासव दिवस साजरा केला जातो. आता या ठिकाणी बघा, जूनचा उल्लेख झाला आहे तर बाकीचे दिवस एकदा रिवाईज करून घेऊया. बघा, 1 जूनला जागतिक पालक दिन साजरा केला जातो, 4 जूनला जागतिक बालरक्षक दिन, 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन, 8 जूनला जागतिक महासागर, 12 जूनला जागतिक बालकामगार निषेध दिन, 13 जूनला जागतिक वर्ण हिंदी दिन, 14 जूनला जागतिक रक्तदान दिन, 16 जूनला आंतरराष्ट्रीय एकात्मता दिन, 20 जूनला जागतिक निर्वासित दिन, 21 जूनला जागतिक योग दिन साजरे केले जाते. हे महत्त्वाचे काही जून महिन्याचे दिवस आहे, लक्ष ठेवा. बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले जातात या डेवरती. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, अलीकडेच महिला संस्थापकासाठी स्टार्टअप प्रवेगक कार्यक्रम कोणी जाहीर केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गुगल यांनी महिला संस्थापकासाठी स्टार्टअप प्रवेगक कार्यक्रम जाहीर केलेला आहे, लक्ष ठेवा. आता याबद्दल थोडीशी डिटेलमध्ये माहिती पाहूया गुगलबद्दल. बघा, स्थापना झाली 4 सप्टेंबर 1998 रोजी गुगलची स्थापना झाली. मुख्यालय आहे कॅलिफोर्निया अमेरिका आणि गुगलचे CEO आहे सुंदर पिचाई. तर बघ, त्यानंतरचा लास्ट क्वेश्चन पाहूया, गुजरातमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवीन ग्रीनफील्ड विमानतळ बांधण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, धोलेरा गुजरात या ठिकाणी, सॉरी धोलेरा या ठिकाणी विमानतळ बांधल्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. आता या ठिकाणी बघा, गुजरातचा उल्लेख झाला आहे, गुजरातबद्दल थोडीशी माहिती पाहूया. राजधानी आहे गांधीनगर, मुख्यमंत्री आहे भूपेंद्रभाई पटेल,
राज्यपाल आहे आचार्य देवव्रत। आता गुजरातमधील महत्त्वाचे नॅशनल पार्क बघा, गीर नॅशनल पार्क, ब्लॅक बुक नॅशनल पार्क, वनर्दा नॅशनल पार्क, मारीन नॅशनल पार्क, हे महत्त्वाचे चार नॅशनल पार्क गुजरातमध्ये आहेत। आता या ठिकाणी मॅपमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गुजरात आहे। तर बघा मित्रांनो, हे अशा प्रकारचे 18 जूनचे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे क्वेश्चन होते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला जर नवीन असेल तर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला दररोजचे चालू घडामोडीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल। जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो।